नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये पुन्हा एकदा जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महाविकास आघाडीच्या सह म्हणजे महाविकास आघाडीतले जे प्रमुख तीन राजकीय पक्ष आहेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सह 25 संघटनांनी पाठिंबा दिलेला मुंबईतला 5.5 किलोमीटरचा जो महामोर्चा होता तो नुकताच संपला. त्यातली सगळी भाषणं मी ऐकली आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विशेषतः मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या जिल्हा मुख्यालयामध्ये जे प्रति आंदोलन होतं ते आंदोलन लक्षात घेतल्यानंतर एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे की महाराष्ट्रामध्ये मुद्दे जरी अस्मितेचे असले, महत्त्वाचे असले, महाराष्ट्राशी संबंधित असले, तरीसुद्धा हे कुरघोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि ते दोन्ही बाजूनं आहे. एक म्हणजे खरं तर श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे हा नॅनो मोर्चा होता का, याचं विश्लेषण आता दोन्ही बाजूनं सुरू झालेलं आहे. कारण 25 संघटनांसह 3 महाराष्ट्रातले प्रमुख राजकीय पक्ष असतानासुद्धा जी अपेक्षित गर्दी होती ती अपेक्षित गर्दी माझ्या मते झाली नाही. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. एक म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, उद्याच मतदान होणार आहे आणि सुमारे 7-7.5 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्यामुळं कुठल्याही राजकीय पक्षाचा पहिला प्राधान्यक्रम जो असणार आहे तो हाच होता की या निवडणुकीकडं आपलं लक्ष वेधणं आणि आपल्या कार्यकर्त्यांनी तिथंच राहावं आणि तिथेच लक्ष द्यावं याकडं. पण मुंबईमध्ये जिथे शिवसेनेचं एवढं मोठं प्राबल्य आहे, शिवसेनेचा जन्म ज्या मुंबईच्या दादरमध्ये झाला, तिथंसुद्धा ज्या अपेक्षेनी शिवसैनिकांनी रस्त्यावरती येणं अपेक्षित होतं ते आलेले दिसले नाही. त्याची पुन्हा हीच कारणं असू शकतात की एकतर हे जे सगळे मुद्दे आहेत हे मुद्दे म्हणजे आज काय होतं की महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल हटाव अशा पद्धतीची भूमिका घेऊन हा महामोर्चा करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये याच्या आधी विविध शहरामध्ये विशेषतः पुण्यामध्ये या मोर्चाला, याच मागणीसाठी झालेल्या मोर्चाला उत्तम प्रतिसाद लाभला. काल सोलापूरमध्ये झाला त्यालाही प्रतिसाद लाभला, लातूरमध्ये झाला, महाराष्ट्राच्या विविध शहरामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे जे झाले त्याला प्रतिसाद लाभलेला आहे. परंतु झालं आहे असं की एकतर गेली 8-10 वर्ष महाराष्ट्रामध्ये मोर्चे, प्रतिमोर्चे, मागण्या, आंदोलनं याची संख्याच एवढी वाढत चाललेली आहे की कितीही महत्त्वाचे मुद्दे असले आणि सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकावरती कुरघोडी करतायत असं लक्षात आल्यानंतरसुद्धा जो उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा हवा तो कुठल्याही राजकीय पक्षाला खरंच मिळतो का काय याकडं नीट सकलपणे विश्लेषण करायला हवं. तरीसुद्धा मुद्दे महत्त्वाचे होते. विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जे शब्द महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत असलेल्या महनीय नेत्याविषयी वापरले त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता जरूर आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल बोलताना, महात्मा फुल्यांच्याबद्दल बोलताना आपण अधिक चांगले शब्द वापरायला हवेत. त्यांच्या सन्मानाला कुठेही ठेस लागेल असं वक्तव्य यायला नको ही तर सर्वसाधारण जनभावना आहे. पण या जनभावनेच्या आधारावरती जे महाविकास आघाडीचे नेते राजकारण करतायत त्याला खरंच सध्याचं पूरक वातावरण आहे का? कारण एकतर आत्ता असं झालेलं आहे की सगळ्यांना हे कळून चुकलं आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता म्हणजे या क्षणापासून ते हे सरकार पायउतार तरी होईल किंवा पुन्हा नव्याने या सरकारला मँडेट तरी मिळेल तोपर्यंत असंख्य पद्धतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 3 महत्त्वाच्या घटकांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायतीच्या या निवडणुका संपल्या की लोगोलोग पुढे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकींच्या बॅकड्रॉपलाच ही सगळी आंदोलनं होत आहेत. आता हेही आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे की श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे एक प्रकारचा ते बहुजनाचं नेतृत्व करत नाहीत हा जो मुद्दा आहे तो श्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वापरता येत नाही आणि म्हणून मग वेगवेगळे मुद्दे आणून आणि त्याला याच भारतीय जनता पार्टीच्या बेताल नेत्यांनी जी काही वक्तव्य केली त्याची भर पडलेली असल्यामुळं महाविकास आघाडीकडं एक महत्त्वाचे मुद्दे आलेलेच आहेत हातावर आणि ते युटिलाईज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे राज्यपाल हटाव ही एकीकडे भूमिका असताना मग आता त्याला काउंटर म्हणून मग भारतीय जनता पार्टीकडनं काय सांगितलं जातं आहे, तर श्री संजय राऊत हे जे काही बोलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाविषयी आणि जन्मतारखेविषयी त्याच्यातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधातला इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी अशी भूमिका मांडली की शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या संत महात्म्याबद्दल, हिंदू धर्मांच्या दैवदैवताबद्दल जी वक्तव्य केली त्याचे जुने व्हिडिओज ट्विट केले जात आहेत आणि गेल्या 2 दिवसापासून याला एक काउंटर नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सर्वसामान्याला माणसाला जर विचाराल तर कोणी असं म्हणणार नाही की महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातला असा कुठलाही व्यक्ती नसेल की जो महाराष्ट्राच्या महनीय व्यक्तीबद्दल त्याच्या मनामध्ये अनादराची भावना आहे. ऑब्व्हियसली नाही आहे ते बघ, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनात नसेल, ना शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात असेल, ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात असेल. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मनात जशी नसेल तशीच ती काँग्रेस नेत्याच्या मनात नसेल. पण झालं आहे असं की बोलत असताना आपण म्हणजे महाराष्ट्रात गेली एक दशकं तर आपण बघितलेलं आहे की राजकीय नेत्यांच्या भाषेविषयी सतत महाराष्ट्रामध्ये चर्चा होते. तुमच्या मनात भाव आहे नाही, अनादर आहे नाही आहे हा भाग सोडून जी भाषा वापरली जाते आहे त्यानिमित्ताने आणि दोन्ही बाजूने त्याच्यावरती हे राजकारण सुरू आहे. आणि म्हणूनच आपण मधल्या ओळीमध्ये हा मुद्दा टॅग केला की मोर्चे आणि त्याला म्हणजे महाविकास आघाडीचा मोर्चा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलेली आंदोलनं याच्यामध्ये अस्मितेचे मुद्दे असले तरी हे सरळ सरळ कुरघोडीचं राजकारण आहे. आणि त्यातली भाषणं बघा ना, म्हणजे दोन्ही बाजूनं काय भाषणं झाली. आज श्री शरद पवार यांचं शेवटचं भाषण, ज्याला बीज भाषण म्हणतो आपण, ते बीज भाषण झालं. तिथेही त्यांनी हाच मुद्दा सांगितला की महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी जे द्रोह करतात त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. शरद पवारांनी म्हणजे बहुतेक असं ठरलेलं होतं की मुख्य नेत्यांची 10-1 मिनिटाची भाषणं होतील, संजय राऊत वगैरे जे दुसऱ्या फळीतले नेते त्यांची 5-1 मिनिटाची भाषणं होतील. सो उद्धव ठाकरे, श्री शरद पवार, श्री अजित पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची 10-10 मिनिटांची भाषणं झाली. त्याच्यामध्ये जसं शरद पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या विद्यमान राज्यकर्त्यांचा ते जे महाराष्ट्राच्या अस्मितेकडे दुर्लक्ष करतात, मी सारच कडून सांगतो आहे त्याच्यातलं, किंवा महाराष्ट्राचे जे महनीय व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडं जे त्यांच्याविषयी अनुलक्षून जे उद्गार काढत आहेत त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही. आणि त्यांनी भाऊराव पाटलाचं उदाहरण दिलं की भाऊराव पाटलांनी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलं आणि महाराष्ट्रातल्या मुलांना शिकवलं आणि अशांना तुम्ही ते भीक मागत होते अशा संदर्भातला जो शब्दप्रयोग करतात त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता त्यांच्या मनामध्ये रोष आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये शिवछत्रपतींच्या विषयीचा जो आदर आहे त्याचा जर तुम्ही अनादर करत असाल तर त्याला माफ केलं जाणार नाही. त्याप्रमाणेच उद्धव ठाकरे जे नेहमी शिवसेनेचं राजकारण तर गेली 5-1 दशकं बघतो आपण की त्याला अस्मितेचंच राजकारण असतं. वारंवार भावनिक मुद्दे शिवसेनेकडे महाराष्ट्रासमोर मांडले गेलेले आहेत, त्याची एक लाट येते, पण त्या लाटेमध्ये सुद्धा शिवसेनेला पुरेसं संख्याबळ मिळालेलं नाही आहे. पण शिवसेना हा एक राजकीय विचार आहे, तो आधी मराठीच्या मुद्द्यावरती होता, तो नंतर हार्डकोर हिंदुत्वावरती गेला आणि आता पुन्हा तो एक प्रकारे शेंडी जाणवण्याचं नसलेलं हिंदुत्व म्हणजे इन्क्लुसिव्ह हिंदुत्व अशा वळणाकडे निघालेलं दिसतो आहे. पण श्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जे अनेक वेळेला सांगितलं आहे त्यातले बरेचसे मुद्दे हे आजही होते आणि शिवसेनेला या मोर्चाचं महत्त्व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं पुरेपूर माहिती होतंच. म्हणून एरवी कधीही न आंदोलनामध्ये दिसलेल्या रश्मी ठाकरे या आंदोलनामध्ये दिसल्या. आदित्य ठाकरे आमदारच आहेत वरळीचे, ते होतेच, उद्धव ठाकरे होते. आणि उद्धव ठाकरे यांनीसुद्धा जे 2-3 महत्त्वाचे शब्द वापरले, एकतर हे सगळे लोक लफंगे आहेत असं ते म्हणाले, त्यासोबतच हे तोतया आहेत आणि हे लफंगे आणि तोतया हे जे राज्यकारभार करत आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी प्रेम नाही आहे असं सांगता सांगताच त्यांनी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा जो गेली 2 दशकं शिवसेना प्रचार करते आहे तोच मुद्दा पुन्हा तिथे आणला आणि त्या मुद्द्यावरून मग महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर घेऊन जाणं याविषयीचं त्यांचं 10 मिनिटाचं भाषण झालं. पण ते बोलताना पुढं असंही म्हणाले आणि त्यातनंच मला असं दिसलं की हे जे अस्मितेचे मुद्दे आहेत त्यावरून निघालेला आजचा जो मोर्चा आहे तो इतक्यात थांबणार नाही. ते पुढं असं म्हणाले की हा इशारा आहे आणि या इशाऱ्यानंतर मग महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन केलं जाईल. मग श्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना जो बाईट दिला त्याप्रमाणे लोकांच्या मनामध्ये लोकजनजागृती व्हावी, किमान या मोर्चाच्या निमित्ताने लोकांच्या मनामध्ये लोकजनजागृती व्हावी हाही या मोर्चाचा आमचा हेतू आहे. श्री अजित पवार यांनी अशाच पद्धतीची भाषा वापरली. सुप्रिया सुळे या मोर्चात होत्या, त्यांनीही सांगितलं की महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीची ही लढाई आहे, हे काही आमचं शक्तीप्रदर्शन नाही आहे. कारण माध्यमांनी त्यांना हेच विचारलं की याची चर्चा होणारच होती की जो अपेक्षित असा मोर्चाचा आकडा होता, कारण 1 लाख मोर्चेकरी येतील असं सांगितलं गेलं होतं, पण ती तशी गर्दी झाली का नाही याच्यावरती जी चर्चा सुरू आहे त्यानिमित्ताने त्यांनी आधीच ते ओळखलं असावं किंवा त्यांच्या सहज बोलण्याच्या ओघात ते असं आलं असावं की आमचा हा काही शक्तीप्रदर्शनाचा विषय नाही आहे, हे महाराष्ट्राच्या अस्मितेवरती जो घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्याविषयी आम्हाला बोलायचं आहे अशा पद्धतीनं ते बोलल्या.
हा मोर्चा संपल्याबरोबर, कारण आज GST काउन्सिलची दिल्लीमध्ये बैठक होती आणि त्या बैठकीला श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तर त्याने अपेक्षेप्रमाणे हा मोर्चाच कसा, म्हणजे या मोर्चाचा जो इम्पॅक्ट आहे किंवा या मोर्चाची जी संख्या आहे त्याला नलिफाय करण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणाले की हा नॅनो मोर्चा होता. नॅनो मोर्चा ह्या कॉन्टेक्स्टमध्ये की 25 संघटनांचं बळ आहे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख राजकीय पक्ष आंदोलनात सहभागी आहेत आणि तरीसुद्धा अपेक्षित अशी गर्दी झाली नाही असं त्यांना सुचवायचं होतं. आणि पुन्हा ते जाता जाता, कारण त्यांना कळलेलंच आहे की शिवसेना ही आपल्याला 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यावरती कॉर्नर करते. एक म्हणजे महाराष्ट्राच्या महनीय व्यक्तीविषयीची जी वक्तव्य आहेत त्या वक्तव्यांना पुढं करून भारतीय जनता पार्टी शिंदे सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना कळलेलंच आहे. आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर देत असताना जो मुंबईपासून महाराष्ट्राला तोडण्याचा किंवा महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचा जो डाव आहे त्याला त्यांनी असं म्हटलं की असं तरी होणं शक्यच नाही आहे. ही शिवसेनेची गेल्या अनेक वर्षापासूनची राजकीय मुद्दा सांगण्याची नीती आहे, पण असं कोण करेल. मग श्री राम कदम असं म्हणाले की मुंबईत मोर्चा जो निघाला त्याला जी अपेक्षित गर्दी होती ती दिसलीच नाही, ती पराभूत मानसिकता होती वगैरे वगैरे. आता याचा अर्थ काय की आपल्याला आठवत असेल तर श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्येही महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे मोर्चे निघाले, त्याला प्रतिमोर्चेही काही नंतरच्या टप्प्यामध्ये निघताना दिसले. ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यानंतर ते सरकार हे हिंदू विरोधी आहे असे म्हणून असंख्य आंदोलनं महाराष्ट्रामध्ये झाली. जे राज्यपालांचं काम नाही आहे ते राज्यपालांनी केलं, कारण त्यांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्याला तुमचा धर्म कोणता अशा पद्धतीचं पत्र लिहिलं की जे अजिबात औचित्याला धरून नव्हतं. पण त्या संपूर्ण काळामध्ये, म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्येही महाराष्ट्राने खूप मोठे मोठे मोर्चे शांततेतले बघितले. त्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये ते कसे हिंदू विरोधी आहेत अशा पद्धतीची आंदोलनं महाराष्ट्राने बघितली आणि मग ED माध्यमातून झालेल्या कारवाया बघितल्या. त्याचाच आता 3.0 पार्ट महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे, ते म्हणजे गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या कारणावरून सुरू असलेले मोर्चे आणि आंदोलनं. गेली एक दशकभर झालं महाराष्ट्रामध्ये हे जे चित्र सुरू आहे याच्यामध्ये जे जे मुद्दे येतात हे आत्ता स्पष्टपणे दिसतं आहे की ते तात्कालिक असतात. त्या तात्कालिक मुद्द्यांना पुढं केलं जातं, ते कधी अस्मितेचे असतात, कधी ते धर्माचे असतात, कधी ते वेगवेगळ्या मागण्यांच्या असतात, पण अंतिमत मुद्दा हाच असतो की कोण कुणावरती कुरघोडी करतो आहे. आणि त्या कुरघोडीतून आपण बघतो आहोत की हे सरकारही अस्तित्वात आल्यापासून सतत यानं त्या पद्धतीची आंदोलनं सुरूच आहेत. एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो आहे, त्याला एक काउंटर नेरेटिव्ह सेट केलं जात आहे आणि ही शक्यता आता वाढीला लागलेली आहे की जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही, जोपर्यंत प्रत्यक्ष विधिमंडळाच्या संदर्भातला कौल स्पष्टपणे लागत नाही आणि तोही अतिशय स्पष्टपणे एका बाजूच्या या किंवा त्या बाजूच्या बाजूनं जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशीच राजकीय स्थिती असणार आहे. आणि या मोर्चाच्या निमित्तानं ती तशीच दिसली. यातनं आज जे सुतोवाच केलं गेलं की इथून पुढेही अशाच पद्धतीचे मोर्चे होतील, तर आपण हे अपेक्षित धरूया की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या मोर्चा, अशा पद्धतीची आंदोलनं, त्याला काउंटर नेरेटिव्ह हे सतत सेट केलं जाईल. मला कधीकधी प्रश्न पडतो की सर्वसामान्य माणसांना खरंच याच्यात रस आहे किंवा त्यांना आता महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्ष जे प्रचलित या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकीय पटावरती आहेत त्यांच्या एकूण कार्यशैलीविषयी तरी त्यांच्या मनामध्ये समाधान आहे का. मला विचाराल तर स्कॉलर घ्या, सर्वसामान्य माणसं घ्या, मध्यमवर्गीय घ्या, प्रत्येकांना असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धरून साजेसं कुठून कुणाकडूनही होताना दिसत नाही, मग ते भले सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे. म्हणजे प्रश्न वेगळेच आहेत, आंदोलनं वेगळ्याच पातळीवरती सुरू आहेत, त्याला काउंटर नेरेटिव्ह वेगळ्याच पातळीवरती दिलं जातं आहे आणि याच्यातूनच आपलं राजकारण पुढं जाईल असं विरोधी पक्षांनाही वाटतं आणि सत्ताधारी पक्षांनाही वाटतं. एवढ्याच मर्यादेमध्ये आजचा आपला महामोर्चा जो झाला त्या महामोर्चाचं आपलं विश्लेषण होतं. मधल्या वेळेत आपण सतत प्रयत्न हा करतो की महाराष्ट्रात अंतर्गत राजकीय पट किंवा अंतर्गत पडद्याच्या आड काय सुरू आहे ते सांगण्याचा, ते बऱ्याच वेळेला तुम्हाला पटतं आहे. काही जण असं म्हणतात की हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूचं असतं, मग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनुषंगानं एखादा मुद्दा आला की मग ते त्यांच्या बाजूचं आहे असं म्हणतात. सो आपली ही मधली वळ योग्य दिशेनं सुरू आहे असं मी मानतो, कारण जेव्हा सर्वपक्षीय मंडळी आपल्याला टीका करत राहतात याचा अर्थ असा की जे ऑब्जेक्टिव्हली पत्रकारितेचं काम आहे ते योग्य दिशेनं सुरू आहे असं मानण्याला पुरेपूर वाव आहे. सो थांबूया आपण इथे. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट टाका, काही महत्त्वाचे विषय असतील तर ते सुचवा. पाहुण्यांची नावं सांगा. ABP माझा
उघडा डोळे बघा नीट।